अडचण तुम्हाला दिसत आहे ते अचानक झालेले नाही, त्यांना खूप प्रयत्न करावे लागले आणि या प्रयत्नामुळेच आपण भारत जगातला एक असा देश आहे की सगळ्यापर्यंत होऊ शकला आहे, सगळ्यात वजनदार म्हणजे त्याचा वजन आहे 10 टन वजनाचा आहे, 10,000 किलो वजनाचा एक सॅटेलाइट भारताने अवकाशात स्थापित केला, हा विक्रम आहे लक्षात घ्या आणि हे निवड करू शकतो जो तुझा इंडियन माइंड मानस म्हणजे भारतीय जे मन आहे किंवा भारतीय जे बुद्धिमत्ता आहे नॉलेज आहे याच्यामुळं सगळ्यांच्या शुभेच्छा। याच प्रकारे सर्व मान्यवर माझे सहकारी शिक्षक बंधू आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थी सांगितले पालघर सरांनी बोलले की भारताने या स्पेस सायन्स मध्ये खूप प्रगती केलेली आहे, विविध डे आपण विज्ञानाचे सेलिब्रेट करतो, राष्ट्रीय विज्ञान दिन असेल, जागतिक विज्ञान दिन असेल, ओझोन दिन असेल, पर्यावरण दिन असेल, पण त्या स्पेस सायन्सच्या बाबतीत थोडस ही कमतरता होती ती पण विक्रांत या लँडरने पूर्तता केली। म्हणजे सॅटेलाइटची तुम्हाला काम माहित आहे का? ते आता जाणून घेणार आहोत। अँटीना उपग्रह प्रणालीचा वापर पृथ्वीवर आणि गुरुं सिग्नल प्राप्त करण्यासाठी आणि प्रसारित करण्यासाठी वापर केला जातो। ते रॉकेट जे आहे ते रॉकेट आपल्या पृथ्वीवर उभं जातं, त्यातून पुन्हा सॅटेलाइट बाहेर येते आणि जेव्हा हे चंद्रावर किंवा आपण कुठेही ग्रहावर जेव्हा हे प्रवेश करत त्यातून एक रोवर नावाचं हे असतं ते बाहेर येतं आणि ज्या ठिकाणी आपण लॉन्च झालो आहोत त्या ठिकाणची ते माहिती गोळा करतं आणि ज्या ठिकाणाहून ते पाठवलं गेलं आहे त्या ठिकाणी ते माहिती पाठवण्याचा प्रयत्न करतं। तर चंद्रयान 3 हे चंद्रयान 2 चे फॉलो अप मिशन आहे, म्हणजेच काय 50 किलोग्राम GNSP प्राथमिक निर्वाह संचार उपग्रहों के वर्ग है जो दूसरी कक्षाओं के प्रचलित होते हैं और इसलिए GNSP द्वारा कार्य स्थानांतर कक्षाओं में भी जाते हैं। विद्यार्थी भारताने स्वातंत्र्यानंतर अवकाश संशोधनामध्ये खूप मोठी प्रगती केलेली आहे, इतर विकसित देशाच्या मानानं आज भारत खूप वेगानं पुढे जात आहे। का जात आहे? कारण तुमच्यासारखे तरुण की त्यांच्या विचारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रिएटिव्हिटी आहे, नवनवीन संकल्पना आहे आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत करण्याची तयारी आपल्या लोकांची आहे आणि यातूनच आपण सर्वांनी चांद्रयान मोहीम यशस्वी करून दाखवली। तर त्यासाठी गुरुकुलचे सुद्धा त्यामध्ये योगदान आहे असं मला या ठिकाणी म्हणावं असं वाटतं, कारण इस्रोमध्ये आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी पाटील सर त्या ठिकाणी आहेत, विद्यार्थी सागर श्रीमंत गायकवाड भाई त्या ठिकाणी आहे, आमच्या सर्व शिक्षकांची एकच नेहमी असत डोक्यामध्ये की आपले विद्यार्थी हे सगळ्याच ठिकाणी असावेत, तुम्ही सगळे त्या लेवलचे आहात, कोणीही कमी नाही। तर आपणही उत्तुंग प्रकारचं स्वप्न पाहावं आणि हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपण देखील त्याच दृष्टिकोनातून मेहनत करावी एवढी या दिनानिमित्त मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो। धन्यवाद। भारताचे सुप्रीमो प्रेसिडेंट ऑफ इंडिया भारत सरकारचे सगळ्यात ज्यांचा सगळ्यात मोठा मान आहे अशा व्यक्तीच्या हस्ते हा चांद्रयानचं मॉडेल दिसतंय त्याची ट्रॉफी देण्यात आली मला। असे 6 मुलं होते ज्याने रोबोटिक्स मध्ये आणि अंतरिक्ष संशोधनामध्ये असे मॉडेल्स तयार केलं, त्यांनी त्या मॉडेलची नियुक्ती त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी निवड करण्यात आली आणि त्या 6 विद्यार्थ्यांना म्हणजे द्रौपदी मुर्मू व्यायाम राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कारित करण्यात आलं किंवा त्यांच्या म्हणल्याप्रमाणे या हातून जे उघड नावाचं एक यंत्र बाहेर येतं ते
त्याचं काम करतो. अल्फा पार्टिकल एक्सरे स्पेक्ट्रोमीटर अल्फा पार्टिकल एक्सरे स्पेक्ट्रोमीटर एव्ही एक्सरेस लेझर इंड्यूस ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोमीटर इनसाईडच्या परिसरात मूलभूत रचना प्राप्त होण्यासाठी थ्रीमध्ये स्वदेशी रेंडर मॉड्यूल एलएम प्रोमोशनल प्रोमोशनल मॉड्यूल पीएम आणि रोवरचा समावेश आहे. याचा उद्देश आंतरराष्ट्रीय अंतर्गत महिलांसाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर. धन्यवाद.